नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी चार ठळक मोठ्या घोषणा. चला पाहूया पहिली अपडेट. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. या उत्पादनावर येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेली आहे. आता पाहूया दोन नंबरची अपडेट. शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे असे सांगून बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केले आहे. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलेले आहे. आता तीन नंबरची अपडेट पाहूया. तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त आता एक दिवस उरला आहे. 12 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या PM किसान सन्मान निधी अंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत परंतु त्यांचे हप्ते प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी EKYC केलं जाणार होतं. तुम्ही देखील पात्र असाल तर आजच तुमच्या जवळच्या CSC राज्यसेवा केंद्रावर जा आणि EKYC पूर्ण करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 12 ते 21 फेब्रुवारी हा आजचा शेवटचा दिवस आहे. आता चार नंबरची अपडेट पाहूया. प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरक्षित पिके शेतकरी यशस्वी. भारत सरकारच्या सर्वात यशस्वी योजनांपैकी ही एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. शेतकऱ्यांच्या नावनोंदणीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी ही पीक योजना आहे. विमा प्रीमियमच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी योजना असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या चार ठळक घोषणा होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.